अध्यक्ष महोदय तुम्ही सुरतेला गेला नसता तर गुजरात आणि कर्नाटकच्याही आपण पुढे राहिलो असतो. अध्यक्ष महोदय आपल्या सरकारची जाहिरातच मुळात आहे निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान. अध्यक्ष महोदय पण गेल्या 8-9 महिन्याचं चित्र काय आहे, गतिमान महाराष्ट्र होण्याच्या ऐवजी महाराष्ट्र मागे राहायला लागलाय, महाराष्ट्राची गती कमी व्हायला लागली आहे आणि महाराष्ट्राची प्रगती देखील खुंटायला लागलेली आहे. हे चित्र मागच्या 8-9 महिन्यात आहे. अध्यक्ष महोदय विकास वाढीचा रेट जर बघितला, दर बघितला, ग्रोथ रेट, तर आमचं सरकार होतं त्यावेळी 9.1% होता, स्थगिती सरकार आल्यावर 6.8% झालंय. माननीय मुख्यमंत्री नेहमीच सांगतात तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही काहीच केलं नाही. 2.5 वर्षात खरं म्हणजे ते आमच्या सरकारमध्ये होते, सरकारमध्ये आमच्या शेजारी बसायचे आणि तेच म्हणतायत की आम्ही काही केलं नाही. म्हणजे याचंही भान त्यांना राहिलेलं नाही की आपण त्या सरकारमध्ये होतो, ते सरकारने काहीच काम केलं नाही हे सांगणं, आणि त्याच्या आधी ते 5 वर्ष त्या सरकारमध्ये होते. त्यामुळे अध्यक्ष महोदय मी जरा मुख्यमंत्र्यांचं लक्षात घेतल्यावर जरा अभ्यास करायचा सुरुवात केली की बाबा काय भानगड आहे. आर्थिक पाणी बघायला लागलो, आर्थिक पाणीमध्ये निर्णय वेगवान सरकार गतिमान, मागील वर्षात 40% डीपीडीसीचा खर्चच केलेला सरकार. अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचं, कामगारांचं, कष्टकऱ्यांचं नाहीये हे सरकार, अध्यक्ष महोदय बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचं आहे. मी पुढे येतो त्याच्या. पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक किती झाली, 2020 44,188 कोटी, 21 साली 2,77,000 कोटी कोविड असताना, 22 साली अध्यक्ष महोदय आमचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी 35,000 कोटी पर्यंत आम्ही पोहोचलो. अध्यक्ष महोदय गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर आता गेलं, कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आलं आणि आता महाराष्ट्र अध्यक्ष महोदय तिसऱ्या क्रमांकावर गुंतवणुकीच्या बाबतीत गेलं. अध्यक्ष महोदय तुम्ही सुरतेला गेला नसता तर गुजरात आणि कर्नाटकच्याही आपण पुढे राहिलो असतो. 21-22 मध्ये अध्यक्ष महोदय बोलू नका, एखादी गोष्ट वारंवार ऐकायची सवय करून घ्या, तुम्ही मंत्री आहे ना, हे असं होणारच. पण खाली बसलेल्यांनी खाली बसून बोलणं हे अध्यक्ष महोदय पाटणला तरी ही सवय तुमच्या पूर्वजांची कधी नव्हती. अध्यक्ष महोदय 21-22 मध्ये आपण अव्वल दर्जाचे होतो देशामध्ये,